रुग्णसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या रूपेश कुमार भोसले यांनी सलग 115 दिवस अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेल्या 22 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून आजपर्यंत रुपेश कुमार भोसले हे आपल्या घरी त्यांच्या पत्नी आणि ते स्वतः अन्न तयार करून गरजूंना तसंच सिव्हिल परिसर सिद्धेश्वर मंदिर परिसर इथपर्यंत ते स्वतः पोचवत असतात आणि सध्या SPA म्हणून घरकुल भागात जनजागृतीचं काम करत असल्यामुळं आणि कोविड हॉस्पिटलला रुग्णांचा फोन आल्यानंतर लगेचच जात असल्यामुळं त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. आपल्या कार्यासंदर्भात रुपेश कुमार भोसले यांनी अधिक माहिती दिली. सोलापूर शहरात गेल्या 22 मार्च पासून आपण आज मातोळी बहुउद्देशीय सेवाभाव संस्थेच्या माध्यमातून गेल्या 115 दिवसापासून आपण अन्नधान्य करत आहोत. साधारणतः गोर गरीब अनाथ मनोरुग्ण अशा लोकांना आपण अन्नदान करतो. आज साधारणतः माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रोज साधारणतः 100-150 लोकांचं अन्नाचं पाकिट देत होतो, परंतु साधारणतः आज वाढदिवस असल्यामुळे दादांचा वाढदिवस असल्यामुळे आपण 100 पाकिट वाढून 250 पाकिटांचं अन्नदान 250 लोकांचं अन्नदान आपण करत आहोत.